नमस्कार मंडळी मंडळी, मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये. आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत शनी आणि शुक्र या दोन ग्रहांची या महिन्यात जी युती झालेली आहे त्याचा परिणाम आपल्या सगळ्या 12 राशींवर काय होणार आहे, अगदी मेष ते मीन, आणि काय असणार आहेत लाभाची गणितं, आणि कोणत्या गोष्टींची घ्यावी लागणार आहे काळजी किंवा कोणत्या गोष्टींची करावी लागणार आहे आखणी, या गोष्टींचा विचार जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. शनी आणि शुक्र हे दोन एकमेकांचे मित्र ग्रह असल्यामुळे जेव्हा हे दोन्ही मित्र ग्रह एकत्र येतात, ज्यालाच दोन ग्रहांची युती होणं असं म्हणतात, त्यावेळी साहजिकच शुभ परिणाम निर्माण होतात. शनी आणि शुक्र या दोन ग्रहांची युती नवपंचम राजयोग तयार करतो. हा योग अर्थातच लाभाच्या आणि भाग्याचा कारक योग समजला जातो. शुक्र ग्रह हा सुख, सुविधा, समाधान, ऐश्वर, पैसा, धन, संपत्ती, प्रेम, सौख्य या सगळ्या गोष्टींचा कारक ग्रह. तर शनी हा योग्य मार्गाने प्रामाणिकपणे केलेल्या कष्टाला शुभ फळ मिळवून देणारा ग्रह आहे. यालाच ज्योतिषशास्त्रामध्ये न्याय मिळवून देणारा ग्रहसुद्धा मानला जातो. आणि याच कारणांमुळे जी मंडळी अगदी मनापासून मेहनतीने, कष्टाने, सचोटीने काम करतात त्यांना खरं सुख, समाधान, आनंद, भरभराट, ऐश्वर, संपत्ती मिळवून देण्याचं काम हे दोन्ही ग्रह जेव्हा एकत्र येतात, युती करतात, तेव्हा खऱ्या अर्थाने साध्य होत असताना दिसतं. अशी ही युती या मार्च 2024 महिन्यामध्ये होणार आहे. 7 मार्च या दिवशी म्हणजे झालेली आहे. ग्रह सध्या मूळ त्रिकोण राशी कुंभ राशीमधून गोचर भ्रमण करतो आहे शनी. तर त्याच कुंभ राशीमध्ये शुक्रग्रह 7 मार्च या दिवशी येणार असून त्याचं वास्तव्य कुंभ राशीमध्ये युती करून राहणार आहे 31 मार्चपर्यंत, म्हणजे संपूर्ण मार्च महिना. तर मंडळी, ही झाली शनी आणि शुक्राची ज्योतिषशास्त्रीय माहिती. चला तर मग आपण माहिती करून घेऊया शुक्र शनीच्या या युतीचा परिणाम सगळ्या 12 राशींसाठी कसा असणार आहे. तेव्हा व्हिडिओ संपूर्ण सगळा शेवटपर्यंत पहा आणि नियोजन करा. सगळ्या 12 राशींची माहिती या विषयासाठी आपण घेणार आहोत, परंतु दोन भागामध्ये. आजच्या या पहिल्या भागामध्ये आपण मेष ते कन्या ह्या पहिल्या ज्या 6 राशी आहेत त्याबद्दल जाणून घेणार, तर दुसऱ्या भागामध्ये लगेचच दुसऱ्या दिवशी आपण तो भाग प्रकाशित करतोय तुळ ते मीन या उरलेल्या 6 राशींसाठी कसा असणार आहे शनी आणि शुक्राचा हा युती योग. म्हणजे आपल्यालासुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन याची आपण माहिती घेऊ शकता आणि नंतरच आपले अपॉइंटमेंट अवश्य बुक करू शकता. कुंडली मार्गदर्शन हे फोनवरूनच केलं जात असल्यामुळे प्रत्यक्ष भेट नाही, ज्यालाच आपण ऑनलाईन पद्धतीने म्हणतो, आपण अगदी देशातून किंवा परदेशातून सुद्धा सहज मार्गदर्शन घेऊ शकता. संपर्क नंबर 9892156163 थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. चला तर सुरू करूया आजचा विषय शनी शुक्र युती. पहिल्यांदा मेष राशीसाठी. या मेष राशीला शनी शुक्राची युती लाभस्थानातून म्हणजे कुंडलीच्या 11व्या घरातून शुभ फळं देताना दिसणार आहे. विशेष करून नोकरदार मंडळींना ही युती नोकरीमध्ये आर्थिक लाभ मिळवून द्यायला आणि नोकरीतील स्थिरता मिळवून द्यायला मदत करेल. कारण आपल्या राशीसाठी शनिग्रह हा कर्मस्थानाचा म्हणजे दशमस्थानाचा ग्रह असून नोकरीतील प्रगतीसाठी तर दशमस्थान पाहिलं जातं. त्यामुळे जी मंडळी नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांनीसुद्धा अवश्य आपले प्रयत्न या काळात जरा अधिक वाढवले तर चांगलं यश मिळायला हरकत नाही. तसेच बऱ्याच काळापासून रखडलेली उधारी, उसनवारी यांच्या वसुली करण्यासाठीसुद्धा हा शुक्र शनीचा योग लाभाचा राहील. तर आपल्या कामाच्या ठिकाणी आपल्या मित्रपरिवाराची सुद्धा उत्तम साथ लाभेल. वैवाहिक जीवनासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूलता वाढवणारा, आनंद वाढवणारा राहणार आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या वैवाहिक जोडीदाराच्या कार्यक्षेत्रामध्ये सुद्धा आर्थिक लाभ मिळवून देणारा हा योग असणार आहे. त्यामुळे आपला आनंद अजून द्विगुणित होताना दिसेल. ज्यांना आपल्या जोडीदाराबरोबर मिळून काही नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल असा जर विचार आपण करताय तर तो प्रत्यक्ष आणण्यासाठी हा शनी शुक्राचा योग आपल्याला मदत करेल या कालखंडात. दुसरी राशी म्हणजे वृषभ. या वृषभ राशीचा विचार करता शुक्र हा आपल्याच राशीचा स्वामीग्रह असून शुभ अशी शुक्र शनी युती आपल्या कुंडलीच्या 10व्या घरात म्हणजे कर्मस्थानामध्ये होत आहे, ज्याचा लाभ नोकरीच्या नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या मंडळींना मनासारखी नोकरी मिळण्याच्या दृष्टीने सगळ्यात जास्त होताना दिसेल. तर जी मंडळी आधीपासून नोकरीमध्ये आहेत त्यांना हा योग नोकरीतील स्थिरता आणि भाग्योदय होण्यासाठी उत्तम साथ देईल. प्रमोशन, मनासारख्या ठिकाणी बदली यासाठी जी वरिष्ठांची साथ लागते ती मिळेल. आपल्या कामाच्या ठिकाणी आपल्या कार्याचा गुणगौरव मिळवून देणारा हा योग राहणार आहे. जी मंडळी लॉ म्हणजे कायदा, शेती, बांधकाम,
लोखंड, तेल, तेल बियाणं, पेट्रोकेमिकल अशा विषयामध्ये कार्यरत आहे कुठल्या ना कोणत्या तरी पद्धतीने, नोकरीतून किंवा व्यवसायातून त्यांना नवीन सरकारी कामं मिळवण्यासाठी लाभ मिळवून देणारा हा कालखंड आहे, त्यामुळे सरकार दरबारी वजन वाढताना दिसेल. तर नव्याने शेती शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा आपण अवश्य प्रयत्न करू शकता. तिसरी राशी म्हणजे मिथुन. या मिथुन राशीच्या भाग्यस्थानाचा हा शुभ योग फल देताना दिसेल. बऱ्याच काळापासून रखडलेली कायद्याची कामं मार्गी लागण्यासाठी, तसेच आउट ऑफ द कोर्ट सेटलमेंट करण्यासाठी अवश्य पुढाकार घेतल्यास आपल्याला भाग्याची साथ आपल्या राशीला उत्तम मिळताना दिसेल कार्याच्या अनुषंगाने. त्याच अनुषंगाने त्याचा अवश्य आपण लाभ घेण्याचं प्लॅनिंग करू शकता. तसेच ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये अचानक धनप्राप्तीचे योग आहेत त्यांना अचानक धनलाभाचा फायदा कोणत्या ना कोणत्या तरी मार्गाने अवश्य मिळताना दिसेल. तर सासूरवाडीच्या लोकांकडून धनलाभ आणि आपल्या कार्यातील सहकार्य आर्थिक बाबतीमध्ये चांगलं मिळेल. सासरच्या लोकांबरोबर ते संबंध सुधारण्यासाठी सुद्धा हा काळ आपल्याला उत्तम प्रतिसाद देईल. आरोग्याच्या जुन्या तक्रारींवरती योग्य मार्गदर्शन आणि इलाज मिळून फायदा होईल. जी मंडळी लोखंड, तेल, कोळसा, खनिज द्रव्य अशा कामामध्ये आहेत, इंटिरियर डिझायनिंग या क्षेत्रातल्या सुद्धा लोकांना हा योग आर्थिक लाभ वाढवायला अधिक प्रमाणामध्ये मदत करताना दिसतो आहे. चौथी राशी म्हणजे कर्क. कर्क राशीच्या आठव्या घरात होणारी शुक्र आणि शनी ग्रहांची युती शनीच्या पनवतीच्या काळात अडून राहिलेल्या जमीन जमलाच्या आर्थिक कामाच्या संदर्भात कामाचा वेग वाढवायला मदत करेल. तर बऱ्याच काळापासून सुरू असलेली कोर्टाची जी काही प्रलंबित कामं आहेत ती मार्गी लावायला हा योग मदत करेल. तसेच बांधकामासाठी जागेच्या शोधात असाल तर मनासारखी बांधकामाची जागा मिळण्याचा योग आहेच. जुन्या जागेच्या विक्री व्यवहारात जर लक्ष दिलं तर आर्थिक फायदाही मिळेल. शनिग्रह आपल्या राशीचा सप्तम भावाचा स्वामीग्रह असल्यामुळे आणि त्याचा शुक्रग्रहावर होणारा जो युतियोग आहे हा योग वैवाहिक जीवनात आनंदाचे क्षण निर्माण करेल. आपल्या जोडीदाराच्या कार्यातून आर्थिक लाभामध्ये सुद्धा वृद्धी होण्याचा हा काळ राहणार आहे. तर जोडीदाराच्या नावे नवीन जमीन, शेती यामध्ये गुंतवणूक करण्याची संधी आली तर अवश्य लाभ घ्या. पाचवी राशी म्हणजे सिंह. शुक्रग्रह हा सिंह राशीचा कर्मेश आणि पराक्रमेश ग्रह असून कुंडलीच्या सातव्या घरात शनीबरोबर शुभ अशी युती करतो आहे. हा शुभयोग नोकरीत असलेल्या मंडळींना विशेष लाभ मिळवून देईल आणि नोकरीच्या ठिकाणी स्थिरता मिळवून देण्यासाठी मदत करेल. तर ज्यांना नोकरी करत करत व्यवसाय करायचा आहे त्यांच्यासाठी व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी योग्य ती दिशा दाखवायला सुद्धा हा मदत करायला सहाय्यभूत ठरणार आहे. शिवाय आपले भावंडांशी असलेले संबंध सुधारायला मदत होईल. आपल्या व्यवसायात व आणि कामाच्या ठिकाणी भावंडांबरोबर मिळून जर काही कार्य करणार असाल तर अवश्य तसा विचार आपण प्रत्यक्षात नियोजन पद्धतीने आणू शकता. सातव्या घरामध्ये हा योग होत असल्यामुळे ज्यांना भागीदारीमधून बाहेर पडून स्वतंत्र व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी तर हा योग अप्रतिम शुभ परिणामकारकता वाढवणारा राहील. सातवं घर हे विवाहाच्या निर्णयासाठी शुभ समजतात. अशावेळी ज्यांना विवाहामध्ये अडचणी येत होत्या त्यांच्यासाठी योग्य असा जोडीदार शोध जी मोहीम आपण आखलेली आहे ती फत्ते होण्याचा कालखंड राहणार आहे. त्या दृष्टीने अवश्य आपले प्रयत्न मात्र वाढवा. शिवाय कोर्ट कचेरीच्या संदर्भात यश मिळवून देणारा शुक्र शनी योग असल्यामुळे कोर्ट कचेरीच्या संदर्भात योग्य ते निर्णय घेण्यासाठी ही वेळ आपल्याला अनुकूल राहणार आहे. त्या दृष्टीने आपले प्रयत्न मात्र वाढवा. तसेच आउट ऑफ द कोर्ट सेटलमेंट करण्यासाठी सुद्धा निर्णय या काळात घेणं आपल्यासाठी लाभयुक्त आहे. आता सहावी राशी म्हणजे कन्या. कन्या राशीच्या सहाव्या घरात झालेली ही शनी शुक्र युती नवीन क्षेत्रात कार्यक्षेत्रात पदार्पण करण्याची संधी निर्माण करेल. आरोग्याच्या जुन्या तक्रारींवरती योग्य असे मार्गदर्शन मिळून आरोग्याच्या समस्या बऱ्याच काळासाठी दूर व्हायला मदत मिळेल. तर गुप्त शत्रूंच्या कारवाईला योग्य असा शह काटशह देण्यास आपल्या प्रयत्नांना यश मिळेल. नव्याने सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये पदार्पण करण्यासाठी संधी आली तर आपण मंडळी ती अवश्य सोडू नका. आयुष्याची नवीन सुरुवात करायला हा कालखंड अनुकूल राहणार आहे. तेव्हा काही नवीन निर्णय घ्यायचे असतील आयुष्याबद्दल, कार्यक्षेत्राबद्दल, तर अवश्य योग्य मार्गदर्शन मात्र घेऊन ते आपण घेऊ शकता. जी मंडळी अकाउंटिंग, शेअर मार्केट, फायनान्स, गुंतवणूक सल्लागार अशा विषयामध्ये कार्यरत असतील आपल्या राशीची, त्यांच्यासाठी नवीन कामाच्या संधी येतील आणि काम वाढताना दिसेल. मुलांच्या शिक्षण आणि भवितव्याच्या दृष्टीने काही महत्त्वाचे निर्णय घेणार असल्यास ही वेळ आपल्यासाठी योग्य राहील.
शुक्र हा आपल्या कुंडलीतला भाग्यस्थानाचा ग्रह असल्यामुळे आपल्या कामाला भाग्याची साथसुद्धा मिळताना दिसते. फक्त योग्य सल्ला आणि मार्गदर्शन घेऊनच निर्णय घ्यावा. जे विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशात जाऊ इच्छितात त्यांनी अवश्य या काळामध्ये आपले प्रयत्न त्या दृष्टीने वाढवायला हरकत नाही. तर मंडळी ही होती पहिल्या मेष ते कन्या या सहा राशींची माहिती. पुढच्या भागामध्ये आपण जाणून घेऊया तूळ ते मीन राशीबद्दलची माहिती शनी आणि शुक्राच्या संदर्भात. आजची माहिती कशी वाटली अवश्य कळवा. मंडळी आपल्याला सुद्धा ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केलीत विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित करणं आणि ते वापरायचे कसे याचीही माहिती संकलित केलेलं चैतन्य लहरी मागवायचं असेल अगदी भारतात कुठेही तर आमच्या 9892156163 या नंबरवर 331 रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करून पुस्तक मागवू शकता. या पद्धतीने परमपूज्य टेंभे स्वामी महाराजाने लिहिलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार 151 रुपये फोनपे करून आपण मागवू शकता. तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र वास्तुदोष निवारण यंत्र कुबेर यंत्र मेरुश्री यंत्र अन्नपूर्णा यंत्र लक्ष्मी कवडी अशी बरीचशी यंत्र आम्ही विविध मुहूर्तांवरती अभिमंत्रित करत असतो सिद्ध करत असतो. ही सुद्धा मागवायची असतील तर आधी माहिती घ्या व्हॉट्सअप करून ती माहिती मिळवा आणि त्यानंतर आपली ऑर्डर बुक करा. भारतात कुठेही असाल ही सगळी यंत्र रुद्राक्ष पुस्तक आपल्याला पाठवलं जाईल कुरिअरच्या द्वारे किंवा स्पीड पोस्टच्या द्वारे. तर मंडळी ही शनी शुक्र युती कशी वाटली आवर्जून कळवा. आणि हो मंडळी 12 राशींचं या महिन्यातलं राशी भविष्य प्रकाशित झालेलं आहे ते पाहायला सुद्धा विसरू नका कारण त्यामध्ये आपण चर्चा करतो शुभ आणि अशुभ दिवसांची सुद्धा आणि त्या त्या महिन्यासाठी कोणता करायचा आहे एक साधा सोपा आध्यात्मिक उपाय. तर ही माहिती घेण्यासाठी अवश्य आमचे ते व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका. कळावे लोभ आहे असावा. धन्यवाद.